नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, केबी बायोमधून मी कृषीतज्ज्ञ शीतल माने। शेतकरी मित्रांनो, मिरची, शिमला मिरची या पिकातील सर्वात हानिकारक नुकसानकारक कोणती समस्या असेल तर ती व्हायरस, बरोबर। तर या समस्येच्या नियंत्रणासाठी आजपर्यंत ठोस आपल्याकडे पर्याय नव्हता, उपाय नव्हता। तर आपण या रोगाच्या नियंत्रणासाठी केबी बायोने व्हायरोरेस या नावाचे उत्पादन जे आहे ते मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। या औषधाचा रिझल्ट शेतकऱ्यांना कसा आलेला आहे आपण वेळच्या वेळी जाणून घेतोय। तर त्याच पद्धतीने आज आपण आलेलो आहोत सांगवी येथील प्रगतशील शेतकरी सूरज खांडे यांच्या शिमला मिरची प्लॉटमध्ये। तर आज आपण त्यांना या व्हायरोरेस या उत्पादनाचा रिझल्ट कसा आलेला आहे, त्यांचे अनुभव काय आहेत, हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्कार सर, कृपया आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही तुमची ओळख करून द्यावी। सर, माझं नाव सूरज शहाजी खांडे, राहणार सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, मोबाईल नंबर 93 59 89 35 36। धन्यवाद सर। सर, आपलं व्हायरोरेज हे जे औषध आहे आपल्या शिमला मिरची पिकावरील व्हायरसच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापरलेलंच आहे, बरोबर। तर या प्रोडक्टची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? या प्रोडक्टची माहिती मला माझे मित्र शरद खलटे त्यांच्याकडून मिळाली। मी आत्ता 15 दिवस झाले माझ्या प्लॉटला घेतलेलं औषध। 15 दिवस झालेले आहेत। तर सर, शरद खलाटे सरांकडून तुम्हाला माहिती मिळाली म्हणजे त्यांनी देखील औषध वापरलेलं, म्हणजे त्यांना रिझल्ट आला म्हणून त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे। ठीक आहे, चालेल सर। तर सर, 15 दिवस झाले म्हणालात तुम्ही फवारणी घेऊन, तर एकंदरीत रिझल्ट कसा वाटतोय सर आपल्याला, किंवा त्याच्यामध्ये युनिकनेस असं की रिझल्टच्या बाबतीत जर बघायला गेलं तर रिझल्ट कसा दिसतोय आपल्याला? रिझल्ट म्हणायचं गेलं तर अतिशय टॉप रिझल्ट आहे त्याचे। त्याचे पानं असे खुल्लून नेलेले आहेत, माझं पूर्ण झाड त्या व्हायरसने पूर्ण झाड बसलेलं होतं। म्हणजे मी आधी रासायनिक औषधं मारून म्हणजे मारले, त्याचे काही रिझल्ट नव्हते, ते पूर्णपणे बसलेलं झाड होतं। तुमचं व्हायरोरेज वापरल्यापासून जे दुसऱ्या दिवसापासून मला रिझल्ट दिसायला लागले। म्हणजे एकच फवारणी घेतलेली आहे तुम्ही आणि औषध फवारणीनंतर 2 दिवसांमध्ये अगदी 48 तासांमध्ये आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे सर। आणि जसं आता तुम्ही म्हणालात की व्हायरसची जी पानं आहेत ती पूर्ण आकसलेली असतात, ती मोकळी झालेली सुद्धा दिसलेली आहेत। ठीक आहे सर, तर आपण इतर औषधांचा वापर केला होता, बरोबर, म्हणजे आता बऱ्याच वर्षांपासून आपण रासायनिक औषधांचा सुद्धा वापर करतच असाल आणि आपलं हे जे व्हायरोरेज औषध आहे ते पूर्णपणे वनस्पतींच्या अल्कोलाइड्सपासून, म्हणजे एक आपण ऑर्गॅनिक म्हटलं तरी चालेल, ऑर्गॅनिक औषध आहे, तर रासायनिक आणि ऑर्गॅनिक याच्यामध्ये आता तुम्हाला फरक काय जाणवतोय सर? फरक जाणवलं म्हणजे पूर्णपणे त्या व्हायरसची पूर्णपणे काळोखी आली झाडाला, ग्लेजिंग आलं, पूर्ण पानं सुरकुतलेली होती, अशी एकदम अशी आकसलेसारखी झाली होती, खुल्ली झाली, नव्याने पूर्ण त्याचं सगळं सर्क्युलेशन चालू झालं पानांचं, पूर्णपणे ग्रोथ घेतली झाडाने आणि एकदम फ्रेश झाली। एकंदरीत सर, आता तुम्ही खूप चांगला अनुभव सांगितला की रिझल्ट जो आहे तो तुम्हाला उत्तम प्रकारचा तर मिळालेलाच आहे, तर किती टक्क्यांपर्यंत रिझल्ट मिळालायचं काय म्हणाल? रिझल्ट त्याचा 75% मिळाला। 75 एकाच फवारणी म्हणजे 75% रिझल्ट मिळाला? अरे वा। तर सर, आता बरेच शेतकरी जे आहेत ते मिरची असेल, शिमला मिरची पीक असेल, तर याच्यावरच्या व्हायरस, खरं तर व्हायरस हाच एक समस्या म्हटली तर शेतकऱ्यांच्या समोरची खूप मोठी समस्या, बरोबर। तर याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये आता आपण बघतोय कोणतंच एक ठोस असं उपाय नाही की शेतकऱ्यांनी औषध आणले, फवारणी केली आणि रिझल्ट मिळाला। पण पहिल्यांदाच आपण हीच एक समस्या समजून घेऊन आपण व्हायरोरेस हे मार्केटमध्ये आपण प्रोडक्ट आणलं होतं आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पण बघताय। तर इतर जे शेतकरी आहेत त्यांची सुद्धा समस्या अशी सोडवली पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की प्रत्येकाची समस्या, बरोबर। तर दुसरे जे शेतकरी आहेत आपले, त्यांना काय सल्ला द्याल सर तुम्ही या प्रोडक्टचा? मी त्यांना हेच सांगेल की कुठलाही व्हायरस आला तरी व्हायरोरेजच वापरा, कारण मी स्वतः वापरलेले, मग अतिशय चांगला रिझल्ट आहे, तुम्ही वापरून बघा, चांगला रिझल्ट। धन्यवाद सर। खरं तर म्हणजे तुमचा हा अनुभव जे आहे ते इतर शेतकऱ्यांनासुद्धा खूप मोलाचा ठरणार आहे, कारण आपल्या एका शेतकरी बांधवाने जर का दुसऱ्या शेतकरी बांधवाला आपला स्वतःचा अनुभव जर सांगितला तर लगेच शेतकऱ्यांना पटतो सर, बरोबर। तर हा तुमचा अनुभव नक्कीच आपले इतर जे शेतकरी जे आहेत त्यांना पटणार आहे आणि ते सुद्धा वापरतील अशी आम्ही आशा करतो। ते सुद्धा मिरची, शिमला मिरची पिकाचं भरघोस उत्पादन घेतो अशी आम्ही अपेक्षा करतो। तर धन्यवाद सर, आपला अनुभव तुम्ही सांगितलात। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।